कल्याण लोकसभेच्या जागेवरून युतीत सुरू झालेला वाद मिटण्यापूर्वीच सोलापूरमध्ये युतीतील धुसफूस समोर आली आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माढाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय, त्यामुळे भाजप शिवसेना युती सर्व काही अलबेल नाही असं चित्र आहे. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की राज्यात सत्तांतर होऊन जवळपास वर्ष होत आलंय, मात्र अवघ्या वर्षभरातच भाजप शिवसेना युतीत वारंवार खटके उडू लागलेत. कल्याण पाठोपाठ आता सोलापूरचा वाद उफाळणार आहे. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर तोफ डागली आहे, तसंच भाजपला इशारा दिलाय. जिल्हा पातळीवरील कामं आणि विविध समित्यांवरील संभाव्य नियुक्त्यांवरून हा वाद पेटलाय. आम्ही भारतीय जनता पार्टीचा खूप अन्याय सहन करतो, पालकमंत्री वेळ देत नाहीत, संजय गांधी निराधार सारख्या कमिट्या पुढे झालेल्या नाहीत, आमची कुठलीही कामं होत नाही, ती फक्त भारतीय जनता पार्टीचं काम करा असा अलिखित आदेश प्रशासनाला दिलेला आहे, तेही आम्ही सहन करतो. संजय कोकाटे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला थेट इशारा दिलाय. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण सगळे सर्वे बघितलेले आहात, जर एकनाथ शिंदे साहेब आपल्या बरोबर नसतील तर काय होईल याचा विचार आपण करा आणि आपल्या वर्तनामध्ये सुधारणा करा. संजय कोकाटे यांचा रोख सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आहे, मात्र विखे पाटलांनी या प्रकरणी हात झटकलेत. कोकाटे यांनी का आरोप केला याची आपल्याला कल्पना नसल्याचं विखे पाटलांनी सांगितलंय. आपण निधी थांबवलेला नाही आहे, जिथे जिथे आपल्याला त्यांनी मागितलं सगळ्या ठिकाणी आपण दिलेला आहे. म्हणजे कोकाटेने का असं आरोप केला मला कल्पना नाही, त्यांनी ते मला कधी त्या संदर्भात त्या काही मागच्या काही दिवसांमध्ये कधी ते माझ्याशी बोलले नाहीत. खरं त्यांनी चर्चा केली असतं तर अधिक त्यांना त्याचं स्पष्टीकरण मिळालं असतं, त्यांचा गैरसमज झाला नसतं. गेल्या काही दिवसात भाजप शिवसेना युतीतील हा दुसरा वाद आहे. नुकतेच कल्याण लोकसभेवरून भाजप शिवसेनेत वादाची ठिणगी पडली होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंकडे आहे, मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघातील स्थानिक भाजप नेत्यांनी श्रीकांत शिंदेंविरोधात भूमिका घेतली आहे. तो वाद शमण्यापूर्वीच सोलापूरचा वाद समोर आलाय, त्यामुळे युतीत सर्व काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवल्याचं बोललं जात आहे, पण राज्यातील सत्ताधारी भाजप शिवसेनेनं त्यावर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी पक्षाची भाकरी फिरवली. खासदार सुप्रिया सुळेंवर पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. खरं तर महिन्याभरापूर्वी शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे फेरबदल करण्यात आले, पण यावरून आता राजकारण सुरू झालंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही धुळफेक असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादी भाकरी फिरवली आहे, काय सांगायचं? याला भाकरी फिरवणं म्हणतात असं मला वाटत नाही. ही काही भाकरी फिरलेली नाही, ही धुळफेक आहे, पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. देशभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं. मात्र शरद पवारांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला कार्याध्यक्ष पद दिल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. तसा राष्ट्रवादीने काय करावा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. ते राष्ट्रवादीची कार्यकारिणी, राष्ट्रवादीचे सभासद, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी हे त्याबद्दलचा निर्णय घेतील. हे ते त्या अँगलने बघतात, कारण ते आमचे विचार आणि त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे. त्याच्या ते टीका टिप्पणी करणं हे त्यांचं काम आहे.
सुप्रिया सुळेंच्या नियुक्तीनंतर राज्यातील सत्ताधारी भाजप शिवसेनेला टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे. सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केलाय. ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे आरोप करणारी जरूर करावे. त्याच्यामुळे जेव्हा एक बोट माझ्याकडे येतं तेव्हा तीन त्यांच्याकडे जातात हे विसरून चालणार नाही. शरद पवारांनी पक्षाची भाकरी फिरवली. त्यात पक्षातील 10 नेत्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. मात्र खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्याध्यक्षपदी करण्यात आलेल्या निवडीवरून राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाकरेंची शिवसेना आणि भाजपत राजकीय संघर्ष टिपेला पोहोचलाय. 2019 युतीचा काडीमोड झाला पण त्यावरून आजही दावे प्रतिदावे केले जातातच. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपतील राजकीय संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाही. राज्यातील सत्तांतरानंतर या संघर्षाला धार आली आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जाते. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नांदेड दौऱ्यात उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला होता. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जंगलातील वाघाचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. आम्ही तिघं एकत्रित आहोत म्हणून आम्ही भाजप सेनेला पराभूत करू, पण काळजी करू नका. जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. भाजप नेत्यांची ही टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिव्हारी लागली आहे. खासदार संजय राऊतांनी फडणवीसांच्या त्या टीकेला जोरदार उत्तर दिलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष खरा वाघ असल्याचा टोला राऊतांनी लगावला. कधी वाघ असा आहे की अनेक ठिकाणी कोल्ली आणि लांडगे वाघाचं कातडं घालून फिरत असतात, पण जेव्हा खरा वाघ येतो तेव्हा ते कातडं फेकून पळून जात आणि त्यांची शिकार. शिवसेना हा खरा वाघ आहे. शिवसेनेचं बोधचिन्हच वाघ आहे. लोकसभा निवडणुकींना अद्याप बराच अवकाश आहे. मात्र आतापासूनच राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सत्ताधारी भाजप शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना सुरू झालाय. मात्र भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. आपले विरोधक हे रोज जहर उगलतात, हे रोज लोकांना खोटं बोलून जहर पाजतात. सकाळी 9 भोंगा सुरू होतो खोटं बोलणाऱ्यांचा, तो रात्री 10 खोटं बोलणाऱ्यांचा भोंगा सुरू असतो. हे स्वतः काही करत नाही, हे सत्तेवर असतात तर बदल्यांमध्ये पैसे खातात, हे सत्तेवर असतात तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी करतात. 2019 सत्ता वाटपावरून भाजप शिवसेना युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. पण यावरून सुरू झालेल्या राजकीय वादाची धग आजही कायम आहे. त्यामुळे जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येतील तसतसा हा राजकीय संघर्ष वाढतच जाणार आहे. या पार्श्वभूमीवर 2024 लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगजेबाचा फोटो झळकावल्याच्या विरोधात अहमदनगरच्या भिंगारमध्ये रविवारी बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे या बंद मध्ये काही मुस्लिम संघटना सुद्धा सहभागी झाल्या होत्या. अहमदनगर शहरालगतच्या मुकुंदनगर भागात एका संदल दरम्यान औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. त्या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी रविवारी भिंगार बंदचं आवाहन केलं होतं. या बंदला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या बंद मध्ये शहरातील काही मुस्लिम संघटनाही सहभागी झाल्या होत्या. अशा प्रकारे समाजात विद्वेष पसरवून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनीही केली. महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचे जर कोणी फलक नाचवत असेल तर त्यांच्यावर
मोक्या अंतर्गत कारवाई व्हावी. महाराष्ट्रात सगळा देशभरात धुमाकूळ घातला आणि त्या औरंगाच्या आज कुठेतरी उदत्तीकरण नगर शहरात चालू झाले तर तिथं कुठंतरी या गोष्टी बघून हिंदू समाज अपेटून उठणार आणि त्याच्या निषेधार्थ आज भिंगार शहरातील अखंड हिंदू समाजाच्या वतीने त्याच व्यापारी संघटनेच्या पाठिंब्यावरून आज भिंगार शहरामध्ये आम्ही बंद पाळलेलं आहे. त्याच्यामुळे जे काही औरंगाचे इथं पोस्टर कोण्यात आले होते तर त्यांच्यावर कडकचे कडक कारवाई करावी. गेल्या काही दिवसात राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातोय. यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाईंनी मुस्लिम समाजाला हा सल्ला दिलाय. मुस्लिम समाजाला मी सांगेन, औरंगजेबाचा फोटो तुम्हाला लावण्याची काय गरज नाही. या एकदेशीय मुसलमानांना मोगलांच्या राजांनी काही दिलेलं नाही. त्या मुसलमानांना जर कुणी काही दिलं असेल तर ते शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं. कधी औरंगजेबाचा पोस्टर झळकावल्यावरून तर कधी औरंगजेबाचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवल्यावरून वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. या रोखण्याकरता आता समाजानं पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाण्यामध्ये 6 जूनला 17 पिस्तुलांसह मॅग्झिन आणि जिवंत काढतूसं जप्त करण्यात आली होती. ठाण्यातील या शस्त्रसाठ्याचं कनेक्शन थेट विदर्भात सातपुड्याच्या पायथ्याशी सापडलंय. याआधी अनेकदा देशी पिस्तुलांची तस्करी इथून झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे मुंबई ठाण्यामध्ये शस्त्र पुरवठादार म्हणून आता बुलडाणा जिल्हा उदयास येतोय का अशा चर्चा सुरू झाल्यात. ठाणे शस्त्रसाठ्याचं सातपुडा कनेक्शन, 14 पिस्तुलं 25 मॅग्झिन काढतूस जप्त. ठाणे पोलिसांची बुलढाण्यात कारवाई. सातपुड्याच्या पायथ्याला अवैध शस्त्रांचं आगार. ठाण्यामध्ये 6 जून 2023 ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं केलेली ही कारवाई. 1-2 नव्हे तर तब्बल 17 रिव्हॉल्व्हर्स पोलिसांनी जप्त केले. या कारवाईमध्ये 2 आरोपींनाही अटक केल्यानंतर या अवैध पिस्तुलं बुलढाण्यातनं आल्याचं समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर ठाणे पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई केली आहे. ज्यात तुनकी गावातून एका महिलेच्या घरातून तब्बल 14 पिस्तुलं 25 मॅग्झिन आणि 8 जिवंत काढतूसं जप्त करण्यात आली. त्या आरोपीच्या बहिणीच्या घरी त्याला माहीत नव्हता यांनी जवळजवळ 14 शस्त्र त्या ठिकाणी लपवून ठेवलेली होती तीही आपण हस्तगत केली. असं मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा या ठिकाणी आपण हस्तगत केलेला आहे. याच्यामध्ये जवळजवळ टोटल 17 पिस्टल्स 12 जिवंत काढतुसे आणि जवळजवळ प्रत्येक पिस्टलमागे 2 मॅग्झिन असा मोठा शस्त्रसाठा आपण जप्त करण्यात यशस्वी झालेलो आहे. एक उत्कृष्ट कामगिरी गुन्हे शाखेमार्फत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातनं अवैध शस्त्रांचा पुरवठा होत असतानाही बुलढाणा पोलिसांना कानोकान खबर लागली नाही. त्या उलट ठाणे पोलिसांनी बुलढाण्यात येऊन शस्त्र तस्करांवर कारवाई केल्यानं बुलढाणा पोलिसांच्या इज्जतीची लखतर पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेलेली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती लोकांना, अंडरवर्ल्डच्या लोकांना सोनाळा परिसरामधून बंदूक आणि त्याचबरोबर पिस्टलचा या ठिकाणी वाटप होतो का हाही खरा प्रश्न या ठिकाणी आता तपासादरम्यान समोर येणार आहे. एका महिलेच्या घरामधून 14 पिस्टल आणि 25 मॅग्झिन एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेला शस्त्रसाठा, त्यामुळं राज्यातच नव्हे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील आता खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या याच भागातून अनेकदा देशी पिस्तुलांची तस्करी उघड झाली आहे. त्यामुळं आता सातपुड्याच्या पायथ्याची तुनकीसारखी गावं मुंबईतल्या गुंडांना शस्त्र पुरवठा करणाऱ्या माफियांचं हब बनत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. राहुल खंडारे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड याला लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भूसंपादनातील मोबदला देताना शेतकऱ्यांकडून लाच घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी महसूल विभागाचा अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोडच्या भ्रष्टाचाराचे एक एक कारनामे समोर येऊ लागलेत. नुकतंच सीबीआयनं रामोडला लाच घेताना रंगेहात अटक केली. रामोडच्या घरामध्ये तब्बल 6 कोटींची रोकड सीबीआयनं हस्तगत केली आहे.
ती रोकड मोजताना सीबीआय अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली होती. भूसंपादनातील मोबदला देताना शेतकऱ्यांकडून कमिशन घेतल्याचा रामोडवर आरोप आहे. अनिल गणपतराव रामोड हा मूळचा मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून 1997 मध्ये तो लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर परभणीला उपजिल्हाधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरवठा विभाग उपायुक्त म्हणून त्यानं काम केलेलं आहे. 2020 मध्ये आयएएस झाल्यानंतर 2021 मध्ये पुणे विभागाचे अप्पर महसूल आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. या कालावधीत त्यांना अवैध संपत्ती गोळा केल्याचा सीबीआयला संशय आहे. वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाईनं भीषण रूप धारण केलंय. कोट्यवधी रुपयांच्या खर्चानंतर सुद्धा ग्रामीण भागात महिलांना हंडाभर पाण्याकरता वणवण फिरावं लागतंय. ग्रामीण भागातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा अजूनही कमरेवर आलेला नाही. पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा प्रत्येक सरकारनं केल्या, पण या घोषणांचं काय झालं हे तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहताय. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई आहे. महिला, लहान मुलं, मुली पाण्याच्या एका हंड्यासाठी विहिरींवर तासन तास उभे राहतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी भेटतं, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणीच नाही भेटत. आता पहिलं पाणी भेटायचं, पण आता पाणीच नाही भेटत. 2-3 किलोमीटर एवढं दुरून पाणी भरायला येतात. वाड्या वस्त्यांवरचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागलेली आहे. पाण्याची सोय असावी असं आमचं अपेक्षा आहे. कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे. नो काय बोर बीर करून, नळ पाईपलाईन करून काहीतरी घरोघरी पाण्याची सोय झाली तर मग अतिउत्तम होईल, चांगलं होईल. महिला लोकांना स्तंद माता या फिरक्यावर पाणी काढायला, खोल पाणी फिरक्यात ताणून ताणून ते बालटीने पाणी काढतात, त्यांना त्रास पण होतो. सरकारनं टंचाई निर्मूलनाचे कागदी आकड्यांचे घोडे नाचवण्यापेक्षा गोरगरिबांना घरपोच पाणी कसं काय देता येईल याची जबाबदारी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी घ्यायला हवी अशी अपेक्षा आता व्यक्त होतीये. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत, नंदुरबार. नमस्कार, मी सुवर्णा, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत, स्पेशल रिपोर्ट्स बघणार आहोत आणि सुरुवात हेडलाईन्सनी करणार आहोत. महत्त्वाच्या बातम्या सुद्धा बघणार आहोत, स्पेशल रिपोर्ट्स बघणार आहोत. सुप्रिया सुळेंसंदर्भातली बातमी आपण सुरुवातीला बघूया. 2-3 दिवस त्याचीच चर्चा सुरू आहे, ती याकरता कारण शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष बनवलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होतो आहे. यावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केलेली आहे. नेमकं काय घडलं बघूया स्पेशल रिपोर्ट. शरद पवारांनी भाकरी फिरवली. सुप्रिया सुळे पार्लमेंटचे सदस्य उनकोवी हम वर्किंग प्रेसिडेंट करना शुरू करते है. कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची नियुक्ती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्य राज्यात वाढवण्याचा प्रयत्न या सर्वांच्याकडून चांगला होईल असा मला विश्वास आहे. राष्ट्रवादीची सूत्र सुप्रिया सुळेंच्या हाती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांच्या सोबतच प्रफुल्ल पटेल यांच्यावरही कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. मात्र सुप्रिया सुळेंच्या या निवडीला एक वेगळी राजकीय किनार आहे. गेल्या महिन्यामध्ये शरद पवारांनी पक्षामध्ये भाकरी फिरवण्याची आवश्यकता बोलून दाखवलेली होती.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू झालेली होती. खासदार सुप्रिया सुळेंवर पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली गेली होती. अखेर ती चर्चा खरी ठरली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रियाताई सुळे या दोघांना कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्तरावर नेमणूक त्यांची झाल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि मला खात्री आहे की या दोघांच्या बरोबर इतर जे राष्ट्रीय सचिव आहेत त्यांनाही वेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन्य राज्यात वाढवण्याचा प्रयत्न या सर्वांच्याकडून चांगला होईल असा मला विश्वास आहे. या निवडीनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विट करून पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात माझी आणि प्रफुल्लभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली याबद्दल पक्ष संघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षानं माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळालेलं आहे, ते यापुढे सुद्धा कायम राहील हा विश्वास आहे. या जबाबदारीबद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आपल्याला माहिती आहे की निवडणुका सगळ्या आता जवळ येत आहेत आणि अशा वेळेला सगळ्या देशामध्ये काम करण्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळाची गरज आहे. त्याच्यामुळे यांच्या खांद्यावर एक विशिष्ट जबाबदारी टाकलेली आहे. सुप्रिया सुळेंच्या या निवडीवर अजित पवारांनी ट्विट करून त्यांचं अभिनंदन केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनील तटकरे, डॉक्टर योगनानंद शास्त्री, के के शर्मा, पी पी मोहम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस आर कोहली, नसीम सिद्दीकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. या सगळ्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास आहे. संघटन मजबूत करण्याचे शिकवतो आम्ही त्या ठिकाणी करतो. देशभरामध्ये पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या कामाला आजपासून अधिक वेग आला असं म्हटलं तर काही चुकी ठरू शकणार नाही. शरद पवारांनी सुप्रिया सुळेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून केंद्रीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. मात्र पक्षातील हा फेरबदल राष्ट्रवादीची भविष्यातील वाटचालीची दिशा ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली. सुप्रिया सुळेंची केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली असं नाही, तर त्यांच्याकडे महाराष्ट्राचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. खासदार सुप्रिया सुळेंवर पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. खरं तर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही कार्याध्यक्षपदी निवड झालेली असली तरी सुप्रिया सुळेंच्या नियुक्तीला वेगळं राजकीय महत्व आहे. कारण पक्षानं सुप्रिया सुळेंकडे हरियाणा आणि पंजाबसह महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि झारखंडची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आल्यामुळे आता राज्यातल्या राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत निर्णयात त्यांच्या शब्दाला महत्व असणार आहे. त्यामध्ये त्यांना दिलेल्या जबाबदारीत महाराष्ट्र आहे, त्यामुळं या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रात काही विशेष गोष्टी करायच्या असतील त्यावेळी त्यांना सुचवणं हे आता माझं कर्तव्य आहे. राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, तर वर्षभरानंतर लोकसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक रणनीती ठरवण्यापासून ते उमेदवारांच्या निवडीपर्यंतच्या निर्णयामध्ये कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंची भूमिका निर्णायक ठरणार आहे. एक प्रकारे आता पक्षामध्ये सुप्रिया सुळेंचं राजकीय महत्व वाढलेलं आहे. सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यावरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली, त्यावर शरद पवारांनी हे उत्तर दिलंय.
की ये युती तैयार थी और जिससे कोई नाखुश है, कोई खुश है, ये बात बिल्कुल गलत है। जो यहाँ सिलेक्शन हुआ इनका नाम सब सीनियर लोगों ने पीछे एक महीने से हमारे सामने लिया, उसका निर्णय आज हो गया। देशाच्या विविध राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही भाकरी फिरवल्याचं शरद पवारांनी सांगितलंय। 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे, कारण लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभा निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षांतर्गत हे मोठे फेरबदल केले, मात्र या फेरबदलांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। त्या ठिकाणी अजित दादा यांना त्यांना करायचंच नाही आहे, अजित दादाला त्यांना कार्यकारी अध्यक्ष करायचंच नव्हतं म्हणून 3 दिवस नाट्य करून सोडलं, पण आज त्या ठिकाणी अजित दादावर पुन्हा अन्याय करण्यात आला। सुप्रिया सुळेंनी खासदार म्हणून लोकसभेत त्यांचा वेगळा ठसा उमटवलाय, शरद पवारांप्रमाणेच दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांनी जम बसवलाय। केंद्रीय पातळीवर सक्रिय असलेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आहे। या तुलनेमध्ये अजित पवार केंद्रीय राजकारणापासून 4 हात लांबच आहेत। खरं तर अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात लोकसभेपासून झालेली होती, मात्र दिल्लीची हवा त्यांना काही मानवली नाही। या उलट सुप्रिया सुळेंनी दिल्लीच्या राजकारणात चांगलीच पकड घेतली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळेंची निवड करण्यात आली असावी। और दिल्ली के बाहर जिन राज्यों की जिम्मेदारी उनके ऊपर है, वहाँ जाकर संगठन मजबूत करने के लिए कोशिश करनी चाहिए। और मुझे खुशी है कि ये जिम्मेदारी हमारे साथियों ने ले ली। गेल्या महिन्याभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलांची चर्चा होती। शनिवारी शरद पवारांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं। पक्षातल्या 10 नेत्यांवर विविध राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली, महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळेंकडे देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच या निवडीला अनेक राजकीय कंगोरे असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। सुप्रिया सुळेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरंच राजकारण झालं। शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती, त्यामुळे पक्षात राजकीय भूकंप आला होता, पण अवघ्या 3 दिवसात पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागेही घेतला। पण त्याचवेळी पक्षात नव्या पदनिर्मितीची पायाभरणी झालेली होती। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला। गेल्या महिन्यात शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचं जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आला होता। कुठे थांबायचं मला कळतं असं म्हणत शरद पवारांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती। 4 वेळेला राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आणि देशाचं संरक्षण मंत्रीपद भूषवलेल्या शरद पवारांनी 1999 राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हापासून त्यांच्याकडे पक्षाध्यक्षपद आहे। 10 जून 1999 शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती। 24 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात चांगलाच विस्तार झाला। 1999 ते 2014 अशी सलग 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या सोबतीनं राज्यामध्ये सत्तेत होती, तर 2004 ते 2014 या काळात शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते। प्रफुल्ल पटेल यांच्याकडेही केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात आलेली होती, तर 2019 राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणण्यात शरद पवारांची मोठी भूमिका होती। मात्र राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पवारांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली होती। आणि इतकी वर्ष संधी मिळाली असल्यानंतर आणखी विमोचनाच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही, आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थ कदाचित वाटते, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला।
आजच्या घडीला पवारां एवढा राजकीय अनुभव असलेला दुसरा नेता राज्यातच काय पण देशातही नाही. राज्याच्या राजकारणावर अद्यापही त्यांची पकड आहे. लोकसभा आणि विधानसभा वर्ष दीड वर्षावर असताना पवारांनी पक्षाध्यक्षपदावरनं निवृत्तीची घोषणा केल्यामुळं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं. शरद पवारांच्या त्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाले होते. मी कधीही तुमच्याकडे येतो, तुमचं दर्शन घेतो, पुढचे 10 दिवस मस्त आरामात झोपत असतो. सांगितलं गेलं साहेब चौपाटीवरती, आमचं जीवनच व्यर्थ आहे. जी लढायची लढायची ती सकाळी सब मला सांगितलं गेलो, काही काळजी नसते. आता साहेब एवढ्या अडचणी समोर असताना कोणाकडे जायचं? पवारांच्या या निर्णयामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीमधल्या मित्रपक्षांच्या नेत्यांना सुद्धा धक्का बसलेला होता. लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान शरद पवारांनी अनपेक्षितपणे राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती, त्यामुळे पक्षातले नेते आणि कार्यकर्ते भांबावून गेले होते. खरं तर 27 एप्रिलला शरद पवारांनी मुंबईतल्या पक्षाच्या कार्यक्रमात भाकरी फिरवण्याची वेळ आलेली असल्याचं सांगितलेलं होतं. भाकरी फिरवायची वेळ आता आलेली आहे, आता नक्की वेळ ही आलेली आहे की विलंब करून चालणार नाही. आणि ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह मी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे कधी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. पवारांच्या त्या वक्तव्याला अवघे 5 दिवस उलटले नाहीत तोच पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला होता, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नेते आणि कार्यकर्त्यांनी लावून धरली होती, मात्र पवार आपल्या भूमिकेवर ठाम होते. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतला. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निर्णयाला विरोध केला, पण एकट्या अजित पवारांनीच शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय उचलून धरला होता. शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय कार्यकर्त्यांनी मान्य करावा असा आग्रहही अजित पवारांनी केला होता. निवृत्तीच्या घोषणेनं भावनिक झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गर्दीत अजित पवार एकाकी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. परत परत ते सांगून नका आम्ही भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्या बरोबर बघून सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे, परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला काही ज्या काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील. कार्यकर्त्यांनी पवारांच्या निवृत्तीचा निर्णय मान्य करावा यासाठी अजित पवारांनी त्यांच्या वयाचा दाखलाही दिला, पण कार्यकर्ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सगळे नेते पवारांच्या निवृत्तीच्या विरोधात असताना अजित पवारांनी वेगळी भूमिका का घेतली होती अशी चर्चाही त्यावेळेला रंगलेली होती. दरम्यान शरद पवारांना राजीनाम्याविषयी पुनर्विचार करण्यासाठी काही वेळ द्यावा अशी विनंती पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना केली. त्यावेळेला सुप्रिया सुळेंना अध्यक्षपद दिलं जाण्याची चर्चा देखील रंगलेली होती. तसंच पक्षात नवीन पद निर्माण केलं जाणार असल्याचं देखील बोललं गेलं होतं, मात्र स्वतः शरद पवारांनी त्याचं खंडन केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटर समोर ठाण मांडून बसलेले होते. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या 3 दिवसांनी पवारांनी आपला निर्णय फिरवला. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय आपण मागे घेत असल्याचं पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आज पवार पक्षाध्यक्षपदी जरी कायम असले तरी सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळं पक्षातील कार्यकर्त्यांपर्यंत योग्य संदेश पोहोचला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. परत एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसनं 2.5 दशकांचा टप्पा पार केलाय.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शरद पवारांसह तीन नेत्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. गेल्या 24 वर्षांच्या वाटचालीत राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक चढउतार पाहिलेले आहेत, पण सत्तेच्या राजकारणात शरद पवारांनी आपलं महत्व कधीच कमी होऊ दिलं नाही. पाहूया स्पेशल रिपोर्ट. सासर जिल्हा शब्दाचा फक्त चुकीच्या गोष्टीच निर्धार करणारा खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा आणि तो इतिहास तुम्हाला उद्या करायचा आहे. या 24 वर्षाच्या राजकीय वाटचालीत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अनेक नेते घडवले, त्यांना अनेक नेते मध्यंतरी सोडूनही गेले, पण पवारांनी पुन्हा नवीन नेतृत्व घडवलं. शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता 25व्या वर्षात पदार्पण केलंय. गेल्या 2.5 दशकातील पक्षाच्या वाटचालीवर नजर टाकल्यास या काळात पक्षानं सत्ता भोगली, तसंच विरोधकाची भूमिकाही बजावली. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना बंडातून झालीय. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांना काँग्रेसनं पक्षातनं निलंबित केलं होतं आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. अटलजींचं सरकार पायउतार झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन सरकार येणे अपेक्षित होतं, परंतु श्रीमती सोनिया गांधी यांनी परस्पर त्या ठिकाणी पंतप्रधान पदाचा दावा दाखल केला. त्यावेळी काँग्रेस पक्षामध्ये आणि देशातील विरोधी पक्षामध्ये देखील एक वेगळी चर्चा सुरू झाली की पंतप्रधान पदावरती भारतीय जन्माची कोणीही व्यक्ती लायक नाही का. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करत शरद पवारांनी राष्ट्रवादीची वेगळी राजकीय चूल मांडली. मात्र पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत राज्यात सत्तेसाठी राष्ट्रवादीनं काँग्रेसची आघाडी केली. पुढे काँग्रेसच्या साथीनं 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 72 आमदार निवडून आलेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील क्रमांक 1 पक्ष ठरलेला होता, पण शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील स्पर्धा टाळण्यासाठी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिल्याची चर्चा त्यावेळेला रंगलेली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीची ताकद नेहमी 50 ते 60 आमदारांची राहिली असली तरी 2004 साली याच राष्ट्रवादीनं 1 क्रमांक मिळवलं होतं. 72 जागा जे 1 पक्ष झाला होता. त्यावेळेस खरं तर राष्ट्रवादीला सीएम पदाची संधी होती, पण पवारांनी ती संधी घेतली नाही, काँग्रेसला सीएम पद दिलं आणि महत्वाची खाती आपल्याकडे घेतली, पण अजित पवारांना हीच सर्वात मोठी चूक वाटते. शरद पवारांच्या त्या निर्णयाविषयी आजही अजित पवारांच्या मनात खंत आहे. पवारसाहेब हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत आणि काही बाबतीमध्ये ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार करतात तर ते आजही म्हणतात की या देशामध्ये काँग्रेस देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेली आहे, त्यामुळे काँग्रेसला ते मोठा भाऊ समजतात, त्यामुळे त्या भूमिकेतून त्यांनी दिलं. पण दादा म्हणतात ते देखील खरं आहे, ती एक प्रकारे चूक झाली, कारण शेवटी आम्ही जरी एक मित्र पक्ष असलो तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. गेल्या 24 वर्षांच्या राजकीय प्रवासात 6 वर्षांचा कालखंड वगळल्यास राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये सत्तेत राहिली, पण या सत्तेच्या खेळात शरद पवारांनी नेहमीच आपलं राजकीय वर्चस्व कायम राखलंय.
2004 साली शरद पवार केंद्रात मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादीची राज्याची कमान अजित पवारांच्या हाती आली. अजित पवारांनी मोठ्या धडाडीने पक्ष वाढवला, अगदी तळागाळात नेला, त्याच्यावर आमदारही निवडून आणले. पण जेव्हा 2019 साली नेमकं कुठल्या पक्षासोबत जायचं ही भूमिका आली, तेव्हा अजित पवारांनी बंड पुकारलं आणि भाजपसोबत पार्टीचं शपथविधी केलं. पण शरद पवारांनी ह्या पार्टीच्या शपथविधीचं बंड अवघ्या 24 तासात मोडून काढलं. भाजप सत्तेवर येताच राष्ट्रवादीचे अनेक मंत्री ईडी आणि आयकर खात्याच्या टार्गेटवर आले, पण शरद पवार कधीच डगमगले नाहीत. या काळामध्ये जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा शरद पवारांनी पक्षाला सावरलं. 2019 निवडणुकीत पवारांची पावसातील सभा चर्चेचा विषय ठरलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या 24 वर्षाच्या कालखंडात जेव्हा जेव्हा पक्ष अडचणीत आला तेव्हा तेव्हा पवारांनी अशा काही खेळ केल्या की सगळं चित्रच पालटून गेलं. उदाहरणार्थ 2014 शरद पवारांनी न मागता भाजपला पाठिंबा दिला आणि युतीमध्ये दरार पाडली. त्यानंतर साताऱ्याचा पाऊस उभ्या महाराष्ट्राने बघितला आणि चित्र पालटूनच गेलं. आणि परवाची शरद पवारांच्या राजीनाम्याची घोषणा आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा ढवळून निघाली. आणि यातून एकच स्पष्ट झालं, आजही 24 वर्षानंतर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार एका शरद पवार हेच सिद्ध झालं. पक्षाच्या वर्धापनदिनी पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमागे पवारांची राजकीय खेळी असल्याचं राजकीय जाणकारांना वाटतं. नेतृत्वाचा कस आहे त्याच्यात त्यांच्यानंतर. आता किती जण लेफ्ट टू द सेंटर राहतात, किती जण सर्वांना सर्वसमावेशक असं नेतृत्व मिळतं किंवा पक्ष त्यांना निवडून देतो सर्वोच्च पदी, त्याप्रमाणे चालेल. 2014 विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस सरकारला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता, त्यामुळे शिवसेनेची सत्तेतली बार्गेनिंग पॉवर कमी झालेली होती. 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता वाटपावरून वाद चिघळलेला असताना राष्ट्रवादीची पडद्यामागे भाजपशी बोलणी सुरू होती. त्याच दरम्यान अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटे शपथविधीची खेळी करत महाविकास आघाडीला धक्का दिलेला होता, मात्र त्यांचं सरकार अल्पजीवी ठरलं. पण शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची मैत्री सर्वश्रुत आहे. आता 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यात आघाडीवर आहे, पण राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, News18 लोकमत, पुणे. राष्ट्रवादी काँग्रेसचा सध्याचा राजकारणाचा टप्पा सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष बनवण्यात आलेला आहे इथपर्यंत आला आहे, पण याआधी काय काय घडलं ते आपण पाहत होतो. News18 लोकमत विशेषमध्ये आज इथेच थांबतो आहे.